नमस्कार, मी मंजुषा. मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे लाल भडक, टेस्टी आणि पौष्टिक अशा टोमॅटोच्या ज्यूसची रेसिपी. टोमॅटोमध्ये असे अनेक गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहेत, त्याचबरोबर आपली रोगप्रतिकारक शक्तीही वाढवणारे आहेत. उन्हाळ्यात आपण अनेक प्रकारची ज्यूस किंवा सरबत पीत असतो. चला तर आज आपण थंडगार आणि फ्रेश अशा टोमॅटोचं ज्यूस बनवूया, जे हेल्दी आणि टेस्टी तर आहेच, त्याचबरोबर दिसायलाही खूप अप्रतिम दिसतं. रेसिपी खूपच सोपी आहे आणि पटकन बनणारी आहे. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. टोमॅटो ज्यूस बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे लाल भडक असे 4 टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. सर्वात आधी हे सर्व टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. आणि आता मिक्सरच्या एका जारमध्ये या सर्व टोमॅटोच्या फोडी घालून घ्यायचे आहेत. आणि आता यामध्ये 1/2 चमचा जिरे आणि 8 ते 10 काळे मिरे घालायचे आहेत. त्यानंतर 8 ते 10 चमचे साखर घालायची आहे. साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. आणि आता यामध्ये चवीप्रमाणे म्हणजेच साधारण 1/2 चमचा मीठ घालायचे आहे. आणि यामध्ये आता अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. आणि आता हे सर्व एकदम बारीक छान स्मूद असं बनवून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये तयार झालेलं हे स्मूद असं मिश्रण एका गाळणीवर घालून चमच्याने हलवून व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. यामुळे टोमॅटोची साल आणि बिया ज्यूसमध्ये येत नाहीत. यामुळे आपल्या ज्यूसला खूप छान टेस्ट येते. आता या मिक्सरच्या भांड्यात थोडेसे पाणी घालून व्यवस्थित विसळून घेऊन हे मिश्रण देखील गाळणीवर गाळून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता कोणतेही आर्टिफिशियल रंग न वापरताही ज्यूसचा रंग किती सुंदर दिसत आहे. आता गाळून झालेल्या या रसामध्ये आणखी थोडे पाणी घालून व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे. सुरुवातीला मिक्सरमध्ये घातलेले थोडे पाणी आणि आता घातलेले हे पाणी सर्व मिळून एकूण 2 ग्लास पाणी मी इथे वापरलेले आहे. इतक्या प्रमाणामध्ये 4 ग्लास टोमॅटो ज्यूस तयार होते. आपलं ज्यूस आता ऑलमोस्ट बनवून तयार आहे. टोमॅटोच्या ज्यूसमध्ये टोमॅटोच्या स्वादाबरोबरच जिरे आणि मिऱ्याचा स्वाद खूपच मस्त लागतो. हे ज्यूस तुम्ही असेच थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवूनही सर्व्ह करू शकता किंवा लगेचच हवे असेल तर बर्फाचे तुकडे घालूनही सर्व्ह करू शकता. टोमॅटो ज्यूस सर्व्ह करताना एका ग्लासमध्ये थोडे बर्फाचे तुकडे घालून त्यावर हा ज्यूस घालून वरून आणखी थोडी जिरेपूड आणि पुदिन्याच्या पानाने गार्निश करून हे टोमॅटो ज्यूस असे थंडगारच सर्व करायचे आहे. तर या उन्हाळ्यात इतकं सुंदर लाल भडक, एकदम पौष्टिक आणि टेस्टी असं हे टोमॅटोचं ज्यूस नक्की बनवून टेस्ट करा. आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया आणखी एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत पाहत रहा माझं चॅनल मंजूज कोल्हापुरी किचन. थँक्यू.